येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम हे नामकरण करून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं नाव शासनानं जाहीर केलं. याचा नामांतर सोहळा कार्यक्रम भूम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं संपन्न झाला. राज्य सरकारनं महाराष्ट्रातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून थोर समाजसुधारकांची नावं देण्यात आली आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूमचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे नाव देण्यात आलं आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी नामांतर सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. यावेळी औद्योगिक संस्थेचे IMC सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोगरीकर, IMC सदस्य तथा भाजपाचे विधानसभा अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार सुनीलकुमार डोंगरवाल, प्राचार्य हर्षद राजूरकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉक्टर शांतीनाथ अंबुरे, शीतलभाई शहा, विवेक पोखरणा, प्रदीप आहेरकर, सुनीलकुमार जोशी, प्रीतम आहेरकर, शांतीलाल शहा, महावीर भोपलकर, सुधीर जोशी, जितेंद्र बांगर, रवींद्र वीर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश मुळे यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य हर्षद राजूरकर यांनी, तर शेवटी आभार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डोंगरवाल यांनी मानले. सरकारचे आम्ही सगळ्यात प्रथम आभार मानतो. त्यांनी भूमीतील आयटीआयला आमचे आचार्य विद्यासागर महाराजांचे नाव दिल्याबद्दल त्यांचे प्रथम आभार आहोत. तसेच या खात्याचे मंत्री मंगलप्राव लोढा यांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी इथं विद्यासागर महाराज प्रशिक्षण संस्था म्हणून आपले नामांतर केल्याबद्दल त्यांचे आभार आहोत. आणि तसेच ह्या आयटीआयचे सदस्य आज देखील बाळासाहेब विश्वसागर असतील, बाळासाहेब असतील, समाज बांधव असतील, प्राचार्य आमचे राजूर सर आहेत, सगळ्या आम्ही इथं आले त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि कुंतलगिरी हे आमचं देवस्थान, त्याला दक्षिण काशी म्हणतात. दिगंबर समाज असं श्रीग्रस्त जैन समाज असतो आणि त्याला दिगंबर काशी म्हणतात. तर जवळपास भारतातून सर्व तिथं दर्शनासाठी आता मंगलप्रभूवाडा साहेबांनी हे लक्षात घेऊन आणि आमच्या सगळ्याची मागणी त्यांना होती की कुंतलगिरीचं देवस्थान लक्ष घेऊन विद्यासागर महाराजांना नाव आमच्या आयटीला द्या. त्यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी नाव दिल्याबद्दल आम्ही महाविद्या सरकारचे त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचे दोन्ही प्रमुख आभार मानतो. प्रतिनिधी गौस शेख, भूम, धाराशिव, NTV News, मराठी.